नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक भाजी ची रेसिपी दाखवणार आहे, हरियाली भेंडी। तर ती भेंडी कशी करायची ते आपण आता बघणार आहोत। बऱ्याच जणांना मला माहिती आहे भेंडी आवडत नाहीत कारण की चिकट होतात म्हणून बरेच जण खात नाही, पण अशा प्रकारे ही भाजी जर तुम्ही करून बघितली तर अजिबात चिकट होत नाही आणि अजिबात भेंड्याची भाजी न आवडणारे सुद्धा खायला लागतील अशी मला खात्री आहे। चला तर वेळ न घालवता आपण पटकन बघूया ही भाजी कशी करायची। ते बघा, आता आपल्याला हरियाली भेंडे करण्यासाठी भेंडे लागणार आहेत। ते हे साधारण 1/2 किलो भेंडे आहेत आणि छोटी कोवळी भेंडी मिळाली तुम्हाला तर घ्या, आणि जर मोठे असतील तर असे 2 तुकडे करायचे आहेत। आणि आपण भरल्या वांग्याला कसं चिरा देतो तसं मधनं हे चिरून घेतलेले आहेत मी। आणि भेंडी धुवायची नाही, ओल्या फडक्यांनी मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे कारण भेंडे ओले असले तर मग भाजी ती चिकट होते आणि मग खूप जणांना भेंडी चिकट होते म्हणून भेंड्याची भाजी आवडत नाही, पण तुम्हीही माझ्या पद्धतीने करून बघाल तर नक्की तुम्हाला आवडेल। तर हे भेंडे असे मी मध्ये चिरा करून चिरून घेतलेले आहेत, छोटे आहेत ते आखे ठेवलेत। आणि इथे एक मोठा टोमॅटो उभा पातळ चिरून घेतला आहे आणि हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते पण उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। तर आता हरियाली भेंडी म्हणजे आपला उद्देश असणार आहे की भेंडी हिरवी राहिली पाहिजे, तर ती कशी राहील ते आपण आता पुढे बघूया स्टेप बाय स्टेप। हे बघा, इथे मी आता तेल तापवत ठेवलं होतं कढईमध्ये आणि हे भेंडे जे आपण चिरले आहेत ते आता आपण तळून घेणार आहोत। भेंडी तळल्याने काय होईल की ते हिरवेच राहतील। हिरवा रंग आपल्याला कायम ठेवायचा आहे। हे बघा, या रंगावर अशी भेंडी आपली तळून झालेली आहे, हिरवा रंग आपला तसाच राहिलेला आहे। आणि आता असेच मी सगळे भेंडे तळून घेते। हे बघा, आपले सगळे भेंडे तळून घेतलेले आहेत मी आणि जास्तीचं तेल सोक करायला मी टिश्यू पेपरवर ठेवलेले आहेत। आणि आता इथे काय करायचं आहे, इथे मी एक फ्रायपॅन तापवत ठेवलं आहे आणि साधारण 2 टेबलस्पून तेल घालते, याच्यात तमालपत्र आणि 2 ते 3 काळमिरीचे दाणे। फोडणी अशी करायची नाही आहे, तमालपत्र आणि 1-2-3 काळमिरीचे दाणे घातलेत मी आणि ही हळद घालते। आणि आता हा कांदा आहे उभा पातळ चिरून घेतलेला, तो आता आपण परतून घेणार आहोत गुलाबी रंगावर। बघा, आता आपला कांदा परतत आला आहे, अजून व्हायला हवा आहे। मी आता थोडं मीठ घालते, भाजीला आपल्याला लागणार आहे तेवढंच मीठ साधारण मी घातलं आहे। आधी मीठ घालण्याचं कारण असं की कांदा लवकर परतला जातो मीठ घातल्यानंतर, म्हणून मी मीठ घातलं आहे। आता नंतर आपण नाही घालणार आहोत भाजीत मीठ, साधारण जेवढं लागेल तेवढं मी अंदाजे घातलं आहे। नंतर तुम्ही चाखून बघून कमी जास्त मीठ तुम्हाला कसं लागतं त्याप्रमाणे ॲड करा। बघा, आता कांदा दिसतो आहे तुम्हाला लालसर होत आला आहे आणि म्हणून आता मी हे टोमॅटो उभे पातळ चिरून घेतला होता, एक टोमॅटो तो आता मी घालते आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटोला पाणी सुटेल आणि आपोआप ते मॅश होईल, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनटं। हे बघा, आता आपले कांदा टोमॅटो बऱ्यापैकी मॅश झालेले आहेत आणि आता आपण सगळे ह्याच्यात मसाले घालून घेतो आहे। हे लाल तिखट आहे 2 चमचे साधारण घेतलेत मी, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हा आहे किचन किंग मसाला किंवा कुठलाही गरम मसाला चालेल। आणि ही धणेपूड आहे 2 चमचे ती घालते। कांदा टोमॅटो परतल्यानंतर मसाले सगळे घालून घेतले म्हणजे बाकीच्या भाजीला पण ते छान लागतात, व्यवस्थित मिक्स होतात। मीठ तर आपण अगोदरच घातलेलं आहे आणि आता आपण हे भेंडे जे सोक करायला ठेवले होते जास्तीचं तेल ते सुद्धा भेंडे मी आता घालते याच्यामध्ये। आता कांदा टोमॅटो परतायला मी तेल खूप कमी घेतलं होतं कारण आपण भेंडे तळून घेतलेले आहेत त्याच्यात थोडंसं तेल असेलच, खूप भाजी तेलकट नाही झाली पाहिजे आपली। आता हे मंद गॅसवर आपण, आणि आता या भेंड्याला अजिबात चिकटपणा येणार नाही, तार नाही येणार, त्याच्यामुळे तुम्हाला खायला पण आवडेल। आणि टोमॅटोचा आता आंबटपणा आहे
त्याच्यामुळे पण भेंडे चिकट नाही होणार आपले। आता झाकण ठेवू शकता, नाही तर जनरली भेंड्याच्या भाजीवर आपण झाकण ठेवत नाही, पण आता आपण ठेवू शकतो। आता चिकटपणा नाही येणार या भाजीला, तर वाफ घ्यायला आपण आता एक 5 ते 10 मिनटं ठेवणार आहोत झाकण ठेवून। हे बघा, आपली ही भेंड्याची भाजी, हरियाली भेंडी तयार झालेली आहे। छान कशी हिरवीगार राहिली आहे बघू शकताय ना तुम्ही। आता आपण प्लेटिंग करूया। हे बघा, आपली हरियाली भेंडी तयार झालेली आहे, छान हिरवीगार दिसते। आणि आता याला आपण कोथिंबिरीनी सजावट करू शकतो। आवडली का तुम्हाला हरियाली भेंडी? नक्की करून बघणार ना। बघितलं तुम्ही, अजिबात तार आली नाही, चिकटपणा अजिबात नाही आहे आपल्या भेंड्याच्या भाजीला। तर अशी ही हरियाली भेंडी तुम्ही नक्की घरी करून बघा, आणि मला जरूर जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये। आणि मला माहिती आहे की बरेच जण माझा व्हिडिओ बघतात, पण अजूनही त्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे माझ्या चॅनलला। तर पटापट सबस्क्राईब करा, आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये पटापट व्हिडिओ शेअर करा, आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, तर तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। कारण वेळोवेळी जशी मी रेसिपी पोस्ट करीन, तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। तर आता आजची टीप अशी आहे की बर्फाचा ट्रे फ्रीजमध्ये ठेवताना ना खाली प्लॅस्टिकचा कागद ठेवत चला, म्हणजे तो पुन्हा काढताना फ्रीजला चिकटणार नाही ट्रे, पटकन इझिली निघू शकेल। चला तर आता पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत छान खात राहा, माझ्या रेसिपी ट्राय करत राहा। बाय।